नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भारतीय भ्रमण मंडळ या आपल्या चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत। आजच्या या दिवशी शिमलामधला आमचा प्रवास संपलेला आहे आणि आम्ही शिमलावरून निघालो आहोत मनालीकडे। आणि मनालीला जाता जाता आम्ही कुल्लू करत जाणार आहोत। तर कुल्लू हे एक वेगळं डिस्ट्रिक्ट आहे, शिमला एक वेगळं डिस्ट्रिक्ट आहे आणि मनाली एक वेगळं डिस्ट्रिक्ट आहे। तर आता कुल्लूला जाता जाता आम्ही काही स्पॉट्स एक्सप्लोर करत जाणार आहोत। तर आम्ही पहिला स्पॉटवर थांबलो आहोत ज्याचं नाव आहे सतलज नदी। तर ही जी पाठी तुम्हाला नदी वाहताना दिसते त्या नदीचं नाव आहे सतलज नदी। आणि ही नदी चायनाहून वाहत येत आपल्या भारतात येते, पंजाब करत आता आम्ही जिथे आहोत तिथून पुढे ही नदी पाकिस्तानात जाते। या लोकेशनला आल्यावर एक गोष्ट सर्वात जास्त मनाला भावली, ती म्हणजे या नदीचं हिरवगार पाणी आणि वातावरणातला थंडा। शिमला ते मनाली हे अंतर 250 किलोमीटरचं आहे आणि हे अंतर पार करायला आपल्याला 8 ते 10 तास लागणार आहेत। आणि शिमला टू मनाली हा रोड असा वळणावळणाचा आहे, तर तोही प्रवास खूप मजेशीर असतो। ज्यांना प्रवासात त्रास होतो त्यांना होऊ शकतो, बट नॉट नेसेसरी, हा प्रवास खूप मजेशीर आहे। ही आहे हिमालयामधली व्यास नदी। एका बाजूला पूर्ण हिमालय रेंज रस्ते आहेत आणि त्याच्यामधून पाणी कमी आहे थोडं। अजून 1-2 महिन्यानंतरला याला पाणी वाढत जाणार, कारण की जसं बर्फ वितळेल तसं या नदीला पाणी वाढत जाणार। आता तुम्ही बघू शकता आता पण भरपूर पाणी आहे, पण हे पाणी कमीच आहे ॲक्च्युली। हिमाचल प्रदेशमधल्या मंडी जिल्ह्यामध्ये आम्ही आता पोहोचलो आहोत। आम्ही इथेच दुपारचं लंच केलं आहे आणि आता ह्या स्पॉटला पोहोचलो आहोत। त्याचं नाव आहे पंडो डॅम। तर ही जी पाठीमागे नदी दिसते ती आहे व्यास नदी। आणि हे पंडो डॅम हे या व्यास नदीवरच 1977 बांधलं गेलं आहे। तर या डॅममध्ये साठवलं गेलेल्या पाण्याचा उपयोग हा पिण्यासाठी होत नाही, तर इथे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर क्रिएट करण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो। तर आता आपण ही नदी आणि त्या डॅमचा व्ह्यू बघूया। डोंगरांच्या मधूनच दिसणारी ही नदी आणि याचं हिरवगार पाणी बघायला खूप छान वाटतंय। तर ही आहे नदी आणि इथे समोर डॅम आहे। तर हिमाचल प्रदेशमधल्या खूपशा डॅमपैकी वन ऑफ दी फेमस असं हे डॅम आहे, तर पर्यटक इथे आल्यावरती या डॅमला नक्की व्हिजिट करतात। Thank you.
एंट्री झालेली आहे सकाळपासूनच्या अथक प्रवासानंतर. कुल्लूमध्ये एंट्री झाल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. ॲक्च्युली आता आम्ही कुल्लूमध्ये आल्यानंतर आमचा पहिला स्पॉट आहे मिनी वैष्णोदेवी टेम्पल, जे की महादेवी तीर्थ या नावानेही ओळखलं जातं. तर 1966 सेवक दासजी नावाचे एक संत होते, त्यांनी हे मंदिर इथे बांधलेलं आहे आणि त्यानंतर हे मंदिर पर्यटकांमध्ये खूप आवडीचं ठिकाण झालं. तर जेव्हा पण पर्यटक कुल्लूमध्ये येतात तेव्हा ते पहिल्यांदा या वैष्णोदेवीचं दर्शन घेतात आणि मग पुढचा प्रवास करतात. आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि मंदिरात गेल्यावर खूप छान वाटलं. तर इथे आलात तर नक्की एकदम वैष्णोदेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. ॲक्च्युली ही एक अशी बिल्डिंग आहे पण त्याच्या आतमध्ये जे काही बनवलं आहे ते एक्झॅक्ट ओरिजिनल वैष्णोदेवीमध्ये जसं गुफेतून जातात आणि दर्शन घेतात ना तसंच काइंड ऑफ इथे सेम बनवलेलं आहे. मंदिराच्या समोरच छोटे छोटे फूड स्टॉल्स आहेत. सो आता आम्ही तिथे चहा घेणार आहे. ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे आणि इथे असं आहे ना की संध्याकाळ आणि सकाळी खूप थंडी असते. दुपारी इतकं ऊन असतं की तुम्ही विदाउट विंटर जॅकेट बिंदास फिरू शकता पण एकदा संध्याकाळ झाली की अगेन टेम्परेचर कमी व्हायला लागतं. सो ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आणि आता आम्ही इथे टपरीवर चहा घेतो आहे आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे. सकाळी 7:30 सुरू झालेला प्रवास आता इथे मनालीमध्ये येऊन संपलेला आहे आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 7. आता इथलं तापमान आहे 2 डिग्री सेल्सिअस आणि आता आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलेलो आहोत ज्याचं नाव आहे फॉरेस्ट व्ह्यू रिट्रीट आणि ही जी दिसते ती रूम. सो आपण आता रूम टूर करून घेऊया. या रूमसाठी आम्ही पे केले 750 रुपये पर नाईट. ॲक्च्युली शिमला हे हिमाचल प्रदेशची राजधानी असल्यामुळे तिथे रूमचे रेट जास्त असतात आणि मनालीमध्ये त्या मानाने रूम्स कमी प्राईजमध्ये खूप छान अशा मिळून जातात. तिथून बाहेर बाल्कनी आणि इथून माउंटन व्ह्यू आहे. आता काळोख आहे त्यामुळे काही दिसणार नाही आहे तर आपण सकाळी एकदा बघूयाच. शिमला टू मनाली ही रोड ट्रिप आता इथेच संपली आहे आणि आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.